Freizeit. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांची दोन गटात विभाजणी चुकीची आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार सनत जयसूर्या याने व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या राजचषक टी ट्वेंटी स्पर्धेचे उद्घाटन श्रीलंकेचा तडाखेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार सनत जयसूर्या याच्या हस्ते झाले. यावेळी जयसूर्या म्हणाला, कसोटी क्रिकेट खेळणारे देश तसे मोजकेच आहेत आणि त्यातही जर या देशांची दोन गटात आर्थिक ताकदीवर विभाजणी झाली तर सर्व देशांना समान न्याय मिळणार नाही. We are way behind 2-0 now. Yeah, but you know, when you go on different conditions, they were playing in South Africa, quickly they have gone to New Zealand, different conditions. So it's not very easy, the way India played our cricket. So the players have to adjust themselves fast. So the forthcoming World Cup, it will be very tough for the Asian teams to adjust them? Yeah, different conditions, no? So you can't say that you can't play well, you can, and we'll have to adjust ourselves quickly. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने सर्व देशांना समान न्याय द्यावा असे परखड मत जयसूर्या याने व्यक्त केले. So ICC is going to divide cricket test playing nations into two groups. That's a very difficult question to answer, but for me, it's my personal view is for me we have to treat equally the same way. Okay. At the end of the day, everyone is playing the same game. Even though some guys get a lot of money from advertising or because of India is the huge. नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 25 संघ सहभागी आहेत. यामध्ये विजयी संघाला 5,11,111 रुपयांचे भरभक्कम पारितोषिक मिळणार आहेत तर मालिकावीर खेळाडूला स्कॉर्पिओ गाडी देण्यात येणार आहे. ही स्पर्धा महम्मदवाडी रोडवरील वाडकर मळा येथील नमो स्टेडियम मध्ये सुरू आहे.